नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी या तिघांचंही विश्लेषण करून सांगणार आहे, जेणेकरून उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं। मी ऑलरेडी सांगितलं होतं, करेक्शन येऊ शकतं, सावधान, उद्या मार्केटमध्ये जोरदार फॉल यायची शक्यता आहे, पाहूया। तत्पूर्वी मी सांगेल की जे आपण फ्रायडेला काही स्टॉक्स दिले होते त्यापैकी सेंच्युरी टेक्सटाईल, व्हीआरएल लॉजिस्टिक्स अँड फेडरल बँक हे तिन्ही स्टॉक खूप छान प्रकारे आज चालले। बऱ्याच जणांनी आज मला स्क्रीनशॉट पाठवले होते, खूप छान, विथ रूल्स रेग्युलेशन फॉलो करा, विथ तुमचा स्टडी नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल। जातोय मी निफ्टीकडे, याच्यामध्ये मला असं दिसतंय आजचं 17,844 क्लोजिंग आहे, जोरदार सेलिंग आज झालेलं आहे मार्केटमध्ये, आणि अगदी टेलिग्रामलाही खूप साऱ्या जणांनी एन्जॉय केलं असतील प्रॉफिट। ज्यांनी टेलिग्राम नसेल फॉलो केला त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने चॅनल आहे आपला, कारण रोजच्या रोज क्विक अपडेट तुम्हाला इथे मिळत राहतात। मित्रांनो, आपण पाहूया की मला असं दिसतंय की 17,800 सपोर्टला येऊन थांबलाय, आणि आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला अशी ऑब्झर्व होईल की इथे याने एक सपोर्ट लाईन ब्रेक केलेली आहे, ही पहिली गोष्ट आहे याच्यामध्ये। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी एक लाईन ड्रॉ करून दाखवली होती फ्रायडेला, ओके, ती लाईन जर तुमच्या लक्षात नसेल तर पुन्हा एकदा इथे पाहू शकता की मला असं वाटत होतं की इथे मार्केट बाउन्स बॅक घ्यायची शक्यता होती, ओके। दोन्ही मी सिनेरिओ सांगितलेले होते आणि सांगितलं होतं की आपली प्रॉबेबिलिटी जास्त आहे सेलिंगला, आणि ऍक्च्युअली तो सेलिंगला आला, कारण इथे पुन्हा तो आलेला आहे, ह्या रेजिस्टन्स लाईनच्या वर तो टिकलाच नाहीये, जोरदार सेलिंग अशा कंडिशनला मार्केटमध्ये येतं, हा माझा पूर्वीचा अनुभव आहे। पाहूया आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते, यासाठी उद्याच्या काही शॉर्ट टाइम फ्रेमच्या मी तुम्हाला टाइम फ्रेमच्या कॅन्डल्सवर आपण चेक करूया की उद्या आपल्याला काय दिसतंय। मी 15 मिनिटाची कॅन्डल लावतोय, यामध्येही मला असं दिसतंय की पुन्हा तो सेलिंग मधून येतोय जोरदार आणि अक्षरशः खाली येतोय। उद्याच्यासाठी लेवल लक्षात ठेवा, 17,800 पुटवर लक्ष ठेवायचंय, जर तो सकाळी 17,800 ब्रेक करतोय तर अगदी तो 17,700 आणि 17,620 पर्यंत खालच्या साईडला जोरदार येईल, म्हणजे 200 पॉईंट मला डाऊन साईडला निफ्टी मध्ये दिसत आहेत, फक्त गॅप डाऊन ओपन नाही झाला पाहिजे, कारण मग तिथे आपली रॅली संपून जाते। ज्यांनाही तेजी करायची 17,900 क्रॉस केला तरच करा, तेही मॅक्स टू मॅक्स 18,000 पर्यंत, अप साईडला अगदी मॅक्स 100 पॉईंट मला दिसत आहेत, डाऊन साईडला 200 पॉईंट दिसत आहेत। पाहूया, तुम्हाला त्यासाठी नोट डाऊन करायचे, 17,800 पुट वॉचलिस्ट मध्ये टाका, 17,900 कॉल, मोस्टली दोन्हीकडे हे ट्रेड मिळतील, आणि आमच्या टेलिग्राम तर आम्ही टाकतोच आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करायचंय आणि त्यानुसार ट्रेड घ्यायचा प्रयत्न करा। यानंतर जाऊ आपण बँक निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगेल की ऍक्च्युली बँक निफ्टी आता तिच्या एवढ्या जे काही रेंज मधून बाहेर पडायचा प्रयत्न करते जोरदार, मला असं वाटतंय की इथूनही जोरदार एक सपोर्ट झोन बनवलेला, तो सपोर्ट झोन इथे ब्रेक होताना दिसतोय मोस्टली, आणि इथून मला वाटतं की आणखीन तो खालच्या साईडला येऊ शकतो, ओके। 39,500 हे पोझिशनल कंडिशन आहे, लगेच नाही याच्यामध्ये वाटत, परंतु उद्याच्या कंडिशन काय होणार हे तुम्हाला मी छोट्या टाइम फ्रेमला थोडं सांगायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला थोड्या आणखीन लेवल्स याच्यामध्ये समजतील। बँक निफ्टी पाहतोय आपण, याच्यामध्येही तुम्ही पाहू शकता की खूप छान प्रकारे तो कन्सॉलिडेट होत होता बरेच दिवस, आणि याने सपोर्ट ब्रेक केलाय, त्याने आधी सगळ्यांना ट्रॅप केलं वर घेऊन, मी सांगितलं होतं की तो ट्रॅप करणार, ट्रॅप केलं पुन्हा खाली आला। इथे मला असं दिसतंय की याच्यामध्ये खालच्या साईडला 40,200 ही महत्वपूर्ण लेवल राहील, 40,700 आजचं क्लोजिंग आहे, 40,600 खाली 40,600 पुट ऍड करून ठेवा, तो जर ब्रेक करतोय स्पॉट, तुमचा अनालिसिस इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला असं मला वाटतं की खालच्या साईडला 40,400 आणि 40,200 कमीत कमी 400 पॉईंट खालच्या साईडला तो दाखवू शकतो, त्यामुळे थोडं लक्ष राहू द्या। अप साईड करायची असेल तर 40,800 क्रॉस होणं गरजेचं आहे, तरच मी सांगेल 40,100 आणि 41,000 आणि 41,200 इथे लिमिटेड स्कोप आहे वरच्या दिशेला, कारण दोन्ही साईडचा विचार केलेला उत्तम ऍज अ ट्रेडर, परंतु मी सांगेल 40,600 खाली जोरदार फास्ट मुवमेंट आपल्याला पुटमध्ये भेटते, तर तिकडे लक्ष ठेवा बँक निफ्टीमध्ये, ओके। यानंतर मी येतोय, आज मी पहिल्यांदा फिन निफ्टीवर थोडं बोलणार आहे, बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती। फिन निफ्टीमध्येही मला असं वाटतंय की जोरदार सेलिंग होताना दिसते, फिन निफ्टीनेही तिचं जवळपास मागच्या एक 7-8 दिवसाचा सपोर्ट ब्रेक करून टाकलेला, तुम्ही जर इथे पाहायला गेला तर इथे छान सपोर्ट ब्रेक करून खाली येतोय। मोस्टली मला असं वाटतोय की आज 18,252 त्याने क्लोजिंग दिले, 18,200 जर तो उद्या ब्रेक करतोय सकाळी तर 18,000 दिशेने त्याची प्रवास चालू करू शकतो। हे थोडं मी छोट्या टाइम फ्रेमला तुम्हाला व्यवस्थित सांगेल, जेणेकरून तुम्हाला ट्रेड घेताना याच्यामध्ये काहीतरी लॉजिक सापडतील उद्याच्यासाठी, ओके। तर इथे बघा 18,252 दिसतोय, याने पण कन्सोलिडेशन फेज मधून खाली आलेला आहे, 18,200 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, याच्या पुट मध्ये बसायचंय फिन निफ्टीच्या, तर 18,200
पुट ऍड करा 18200 ब्रेक केला तर तो सरळ 1800 पर्यंत जोरदार जाईल. उद्या फिन निफ्टी पुन्हा ऍक्शन मध्ये राहू शकते असं मला वाटतं. याच्यामध्ये 1800 आणि आय थिंक 18000 ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल्स आहेत आपल्याला खालच्या साईडला. तेजी करायची आहे तर 18300 वर सस्टेन झाला 15 मिनिटांमध्ये तरच विचार करा, नाहीतर फिन निफ्टीच्या तेजीच्या भानगडीत पडू नका. कारण वरच्या साईडला खूप मोठा स्कोप आहे असं सध्या तरी वाटत नाहीये. त्यामुळे फिन निफ्टीमध्ये 18200 पुट उद्यासाठी तुमच्यासाठी हिरो बनू शकतो. तर त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याच्या लेवलच्या खालीच एंट्री मारायची आहे. यानंतर ना काही स्टॉक्सची चर्चा करूया. ज्याप्रमाणे स्टॉक सांगतोय तर हे कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये, तुमचं अनालिसिस त्याच्याबरोबर तुम्हाला करायचंय. तसेच ज्यांनाही आमच्याबरोबर सुरुवात करायची तर तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट खाली दिलेली लिंकवरून ओपन करू शकता आणि आमच्या अंडर ऍड होऊ शकता. यामध्ये पहिला स्टॉक्स आम्हाला याच्यामध्ये दिसला किर्लोस्कर इंडस्ट्रीज लाइफ टाइम हाय ब्रेक करतोय. लक्षात ठेवा, मला असं वाटतं की त्याच्यावर लक्ष ठेवा. 2244 क्लोजिंग याचं थोडा सुरुवातीला आय थिंक खाली येऊ शकतो, यायला पाहिजे. त्याने पुन्हा 2250 ब्रेक केला की तुमच्यासाठी गाडी चालू होईल. 2250 वर 2265 आणि 2278 ह्या लेवल पर्यंत तो वरच्या दिशेने घेऊन जाईल. तुम्ही तुमचं अनालिसिस वापरून याच्यामध्ये एंट्री करायचा विचार करू शकता. 2 नंबरची स्क्रिप्ट आहे. मार्केट जर नॉर्मल ब्लिश सेंटिमेंट राहत आहे तर याच्यामध्ये मी सांगेल पॉलीमेडिक्युअर लिमिटेड हा स्टॉक्स आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की याच्यामध्येही जोरदार बाउन्स बॅक दिसतोय. 928 क्लोजिंग आहे. 931 वर तुम्ही पुन्हा याचा विचार करा. 931 वर 939 आणि 947 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये चांगली अपसाईड भेटू शकते ब्रेकआउट केली तर. यानंतर इनकेस मार्केट डाऊन साईडला जाते तर त्यासाठी पहिला स्टॉक्स आहे आपल्या याच्यामध्ये महिंद्रा लाईफ स्पेस डेव्हलपर्स लिमिटेड. तुमच्या प्रत्येकाच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करा, ट्रेड करा करू नका तुमचा प्रश्न आहे. नाही ऍटलिस्ट ऑब्झर्व करा काय सांगतोय, कशा प्रकारे सांगतोय, कारण याच्यातून तुम्हाला मी काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतोय. ओके, यामध्ये मित्रांनो मला असं वाटतंय की 373.40 क्लोजिंग आहे याचं. 370 खाली पुन्हा सेलर्स ऍक्टिव्ह होतील. अगदी 360 आणि 355 ह्या लेवल्स पर्यंत मला असं वाटतं याच्यामध्ये सेलिंग जोरदार येऊ शकतं. थोडं लक्ष राहू द्या, सेलिंग ऍक्च्युली याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे. 4 नंबरची स्क्रिप्ट आम्हाला अशी याच्यामध्ये दिसतीये AIA इंजिनिअरिंग लिमिटेड. ओके, AIA इंजिनिअरिंग लिमिटेड नावाची स्क्रिप्ट आहे ही. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय 2710 क्लोजिंग आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही 2708 खाली पुन्हा सेलिंगचा विचार करू शकता. विथ युअर अनालिसिस तुम्हाला तो 2708 खाली 2695 आणि 2688 पर्यंत खालच्या दिशेने येऊ शकतो. ओके, तर हे अशा प्रकारे स्क्रिप्ट होत्या. दोन बाईंग साइड, दोन सेलिंग साइड. मोस्टली मार्केट कसंही असू द्या, मॅक्स टू मॅक्स 3-4 चालतात. कधी कधी एंट्री भेटत नाही. एंट्री भेटली म्हणजे ती लेवल जी दिली आहे त्याच्यावरच तुम्हाला एंट्रीचा किंवा एक्झिटचा विचार करायचा आहे मित्रांनो. प्लस निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या कुठले कॉल कुठले पुट ह्या लेवल्स मी सांगितले, प्रॉपर थोडं अनालिसिस करा. तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा जे लॉस करतात ना, त्यांना पहिले हे व्हिडिओ दाखवा. कारण लॉस तरच रिकव्हर होतं जर तुम्हाला काही लॉजिक आलं तर. ओके, आणि ज्यांनाही वाटतं की अशा गोष्टी इन डेप्थ मध्ये शिकायचे तर नक्कीच 888-280-90-90 याच्यावर संपर्क साधा आमच्या टीमशी. तुमचे काही प्रश्न आहेत क्वेरी त्यांच्यापुढे मांडा, तुम्हाला त्याचं सोल्युशन देतात आणि जॉईन करून तुम्ही सुरुवात करू शकता एका चांगल्या करिअरला. व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला एका शब्दामध्ये मला सांगायला विसरू नका. धन्यवाद.